आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी पुरवठा कार्यालयात सावळा गोंधळ. इचलकरंजी पुरवठा कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. आज इचलकरंजीमध्ये सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार शिंदे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पुरवठा कार्यालयात पुरवठा विभागात गोंधळ आहे. सर्वसामान्य जनतेला व पात्र लाभार्थ्यांना धान्य द्या या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार शिंदे यांना देण्यात आलं होतं. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं बोगस लाभार्थ्यांचे पुरावे सादर केले. यावेळी सदा मलाबादे, प्रकाश मोरे, शशांक बावचकर, विजय भोसले, बाळासाहेब कलागते, राजू निकम यांच्यासह पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. कारखानदार आहेत, काही मोठ्या पदावर एमएससीबी सारख्या त्या पदावर काम करणारे लोक आहेत, त्यांना सुद्धा यांनी शिक्कामोर्तब दिला आहे. हे दुर्दैव आहे या ऑफिसरने. हे जाणीव करून देऊन आत्तापर्यंत जे काही अर्ज झाले आहेत त्यांचा सर्वे करावा आणि 8-15 दिवसांना आम्हाला ती यादी दाखवावी आणि मगच लॉगिंग करावं, जेणेकरून सामान्यातल्या सामान्य माणसाला या योजनेचा लाभ व्हावा.